व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते. कष्टचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे साहित्य व मानवी जीवन. मित्रांनो, हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला. मित्रांनो, निबंध तयार करण्यापूर्वी मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे. जसे साहित्य म्हणजे काय, साहित्याचे प्रयोजन, मानवी जीवनाला साहित्यातून आकार, साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम. मराठी भाषा आमची आहे, महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकताच हरपून जाते भान. काना मात्रा वेलांट्याचे मिळाले आहे वान. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. साहित्य म्हणजे मौखिक, लिखित, सर्जनशील साहित्य. कविता, कादंबरी, ललित, कथा, वर्णन, चरित्र, समीक्षा, इतिहास, अध्यात्म, नाटक यांचा संपूर्ण संगम आपल्याला साहित्यामध्ये बघायला मिळतो. व्यापक अर्थाचे शब्द व अर्थ यांचे सह अस्तित्व व एकजीवित्व हे साहित्याचे मुख्य लक्षण ठरते. साहित्याचा विषय प्रामुख्याने माणूस हा असतो. साहित्यातून माणसाचीच गोष्ट सांगितली जाते. माणसा माणसांच्या हितसंबंधात व भावसंबंधात कशी गुंतागुंत निर्माण होत असते अशा बाबींवरच साहित्यातून प्रकाश टाकला जातो. साहित्याचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे असते. साहित्यिक आपल्या साहित्य निर्मितीतून मानवी जीवनाचा सूक्ष्म शोध घेतो. प्रत्येक नव्या पिढीच्या वाचकाला तिच्या आस्वादातून अलौकिक आनंद मिळतो. मानवी जीवनाविषयीच्या नव्या जाणीवा, नवे अर्थ त्यातून प्रतीत होतात. साहित्य हे मानवी संस्कृती समृद्ध करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुण जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. ही कवी वि दा करंदीकर यांची कविता आहे. कुसुमाग्रज, केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी, मंगेश पाडगावकर, केशवसुत, बहिणाबाई चौधरी, गोविंदाग्रज, ग दि माडगुळकर, इंदिरा संत इत्यादी अनेक साहित्यिक या मातीत जन्माला आले व प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. जगणं म्हणजे काय असतं हे साहित्यिकांनी आपल्याला शिकवले. मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणतणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्बोधन, जिज्ञासा तृप्ती, ज्ञान व माहिती मिळवणे, दैनंदिन समस्या व तोडगा शोधणे अशा अनेक कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतात. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण परिपूर्ण दर्शन घडते. मराठी म्हणजे प्रेम, गोडवा. मराठी भाषा म्हणजे संस्कार. मराठी साहित्य म्हणजे आपुलकी. प्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण: लघुकथा, कादंबरी, कविता, महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते. कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते. मोजक्या शब्दात अनुभवाचं भाष्य असते. मानवी जीवनातील संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवी कवयित्री यांनी मानवी जीवनाला दिला. बोधप्रधान कथांमुळे मानवी जीवनाला गती मिळाली व नैतिक मूल्यांची जोपासना करण्यात मदत मिळाली. आपले दुःख, आपले प्रश्न, स्वार्थ त्यागावर कथा, काही उलटसुलट घटना
माणसांच्या वागण्यातील विरोधाभास आणि गमतीशीर व्यक्ती चित्रणे यामुळे कथा रंगवून मानवी जीवनाला अनेक संदेश दिले जातात. उदाहरणार्थ पु ल देशपांडे यांच्या कथा. वनवासी, त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गसृष्टी, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यामधील अतूट नाते यांचे नयनरम्य वर्णन मानवी जीवनाला पटवून देण्याचे कार्य साहित्यिक यांनी केले. उदाहरणार्थ तुकाराम धांडे यांच्या कविता. स्त्री पुरुष समानतेची मूल्ये रुजवणे, श्री जोशी यांनी लिहिलेली वासुदेव बळवंत फडके, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू, तात्या टोपे इत्यादी क्रांतिकारकांची ओजस्वी वृत्ती ही मानवी जीवनाला प्रोत्साहित करणारी आहेत. चरित्रे ही साहित्यिकांच्या कार्याच्या प्रसाराची साधने असतात. सुशिक्षितामध्ये मराठीशाहीच्या इतिहासाबद्दल आस्थेची भावना मानवात निर्माण करणे, इतिहासकालीन थोर व्यक्तीच्या जीवनाबद्दल कुतूहल निर्माण करून आदर्श मानव घडवण्याचे कार्य साहित्यिकांनी केले आहे. इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मराठीशाही रुजवण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. ती फुलराणी, तीन पैशाचा तमाशा, कट्यार काळजात घुसली, एकच प्याला, नटसम्राट अशा अनेक नाटकातून मनोरंजन, बोध, समाजातील ज्वलंत समस्या यांची शिकवण मिळते. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. साहित्याच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडले आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट जागतिक नागरिक बनले. स्त्रियांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटले. अध्यात्माचा अत्यंत कठीण आणि काही वेळा अमूर्त विषय सोपा करून तो अत्यंत व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनात परिणाम देणारा बनवला. असे अनेक बदल साहित्यामुळे मानवी जीवनात घडून आले. मानवी जीवनाला आकार देण्यात साहित्याचा महत्त्वाचा वाटा आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे साहित्याची सर्वांनीच कास धरायला हवी. आनंदी जीवनाचं तत्वज्ञान साहित्यात आहे. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात, प्रेरणा देतात, मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. आयुष्य खूप सुंदर आहे, जगता येणं महत्त्वाचे आहे. अडचणी सर्वांनाच आहेत, मात करणं महत्त्वाचे आहे. आयुष्यास नको हो निराश, खरंच इतकं ते कठीण नाही. हे दिवस ही बदलून जातील, स्थिर जगात असे काहीच नाही. बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत आहे. साहित्य निर्मिती आजही उत्तम होत आहे, मात्र त्याच्या तुलनेत साहित्याचे वाचक मात्र निर्माण होताना दिसत नाही. मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळाच ओस पडत असल्यामुळे मराठी भाषिक असणारे मराठी साहित्य सोडा, मराठी भाषेचे उच्चार करताना अडखडतात. डिजिटल आणि व्हिडिओ युगात वाचनासाठी कुणाकडेच वेळ नाही. जो तो इंटरनेटच्या महाजाळात अडकलेला आहे, पण त्यावर उपलब्ध असणारे ईबुक वाचणारे ही जेमतेम. मराठी साहित्य अजरामर आहे. नवनवीन संकल्पना ही साहित्यात रुजवणारे कमी नाही, परंतु प्रकाशकाच्या अटीतटीमुळे पुस्तक छापण्यापेक्षा समाज माध्यमावर कल्पकता दाखवणारे जास्त असतात. पण मुळात मराठी साहित्यिक वाचक जन्मतर घ्यायला हवेत. मराठी साहित्यावर भविष्यामध्ये येणारे संकट म्हणजे मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे आक्रमण होत आहे. भाषेची श्रीमंती वाढायला हवी. उदाहरणार्थ वाक्प्रचार, म्हणी आपल्या बोलीभाषेत वापरावी. मराठी भाषेत नवीन बदल होत असतात. साहित्यामुळे मानवी जीवन विचारधारेला एक नवीन दिशा मिळाली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास
मानवी जीवनाची विचारधारा बदलण्यास साहित्याचा आधार घ्यावा लागतो. साहित्याच्या माध्यमातून मानवी जीवनाची संपूर्ण माहिती मिळते, त्यामुळे मानवी मूल्यांचा अभ्यास करता येतो. साहित्यात आश्चर्यकारक शक्ती आहे. चांगले साहित्य समाजावर चांगला प्रभाव पाडते. साहित्य हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याला संपूर्ण वेगळे वळण लावू शकते. आनंदी, शांत, यशस्वी, सुरक्षित जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न साहित्य वाचनामुळे होतो. जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तके ही जगण्याची हिंमत वाढवतात, प्रेरणा देतात, मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात. माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल, माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा. किमान एक तरी साहित्य वाचून पहा, किमान एक तरी साहित्य वाचून पहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार.